बहिणींच्या रक्षणासाठी आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीत साथ देण्याची साक्ष आपल्या सर्वांसमोर देतो असे प्रतिपादन आमदार महेश बालदी यांनी सोमवारी रानसराईमध्ये दिली. तसेच जात धर्म भाषा पंत बघून जो काम करतो तो जातीतच गुरफटला जातो, त्यामुळे विरोधकांना माझ्याविरुद्ध बोलण्यासाठी फक्त जातीचाच मुद्दा आहे अशी टीकाही त्यांनी विरोधकांवर केली. रक्षाबंधन सण हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र सण आहे. हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. हा सण उरणचे आमदार महेश बालदी यांनी रानसईमधील वनवासी बहिणींसोबत साजरा केला. तसेच त्यावेळी त्यांना भेट म्हणून साडीचे वाटप केले. या कार्यक्रमाला शेकडो वनवासी बहिणींनी उपस्थित राहून आमदार महेश बालदी यांना राखी बांधून रक्षणाचे वचन घेतले. यावेळी भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रविशेठ भोईर, रानसई विभागीय अध्यक्ष श्याम लेंडे, विद्याधर जोशी, जीवन टाकले, राजू पाटील, सरपंच राधा पारधी, उपसरपंच सुरेश पारधी, सदस्य रेखा चौधरी, बेबी शिंगवा, राधा दोरे, युवा नेते समीर मडवी, दीपिका दोरे, नागेश केंगे, नारायण वरतोंडे, नामदेव पारधी, महादेव भगत, अशोक कवठे, बाळाराम चौधरी, अनिल भगत, अशोक कवठे, गोपीशेठ म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आजच्या या रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी आणि मी कायम सांगतो की जातीचा उपयोग शब्दप्रयोग केलाच म्हणून की विरोधकांना माझ्याविरुद्ध बोलायला फक्त एकच शब्द आहे तो म्हणजे जात. कारण जेव्हा कर्तृत्व मी कायम सांगतो कर्तृत्वाची झालं संपते तेव्हा जात पंत भाषा येते. किसलवाडीची घरं एका वर्षामध्ये पूर्ण तयार झाले, आता 8-15 दिवसामध्ये उद्घाटन होईल. कोण जात धर्म भाषा पंत हे बघत जो काम करतो तो जातीतच दुर्फटलेला. अजून यांना हे माहितीच नाहीये की या मतदारसंघामध्ये आगरी आहे, कोळी आहे, कराळी आहे, आदिवासी आहेत, मराठा आहेत, अनेक समाजाचे लोक आहेत. पण कसं आहे, आपण यापूर्वी याच्यात 60% लोक आपल्या बरोबर होती तरी आपण आमदार झालो, यांनाही आपण होणार. आपल्याला आमदार होण्याकरता कुठल्याही जातीचा आधार घेण्याची गरज नाही, कारण सर्व जाती आपल्या सोबत आहेत. आणि निवडणूक काही जात पंचायतीची आहे का, निवडणूक ही विधानसभेची. निवडणूक ही तुमच्या भविष्यातली तुमची 5 वर्ष विकासाची घ्यायची का अविकासाची घ्यायची घ्यायची आहे. आणि मला माहिती आहे की गेल्या 5 वर्षामध्ये करणारं काम जे जे प्रयत्न ते जबाबदारीने करण्याचा प्रयत्न केला आणि या विभागाला विकासाभिमुख तालुका मारा हा पुढे नेण्याचं काम केला. मग त्याच्यात अटल सेतू असेल, मच्छीमारांकरता जेटी असेल, शिवसमर्थ स्मारक असेल, घारापुरीची लाईट असेल किंवा 8 मंदिर रस्ता असेल, हे सर्व रस्त्याने जोडण्याकरता जे जे सरकारकडून करायला लागतं ते. आणि गेल्या वर्षी तुम्हाला शब्द दिला होता की आमदार करा किमान 500 कोटी रुपये निधी आणि आज मला अभिमान आणि गर्वाने सांगावं वाटतं की 500 आणि 5000 कोटी रुपये उरण विधानसभेकरता आणले.